चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथेमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील चॅप्टर नंबर सेकंड रियल नंबर्स हा पार्ट होता. रियल नंबर मध्ये मागच्या लेक्चर मध्ये आपण सर्ड हे कांसेप्ट पाहिले. सर्ड म्हणजे नेमकं काय? तर सर्ड म्हणजे एक प्रकारचा इरेशनल नंबर असतो. म्हणजे जर एखादा नंबर आहे n ग्रेटर देन 1 घेतला आणि एक पॉझिटिव रियल नंबर घेतला a, तर यंतर ऑफ a यंतर रूट ऑफ a हा जर x असेल आणि x इज एन इरेशनल नंबर जर असेल तर ह्या यंतर रूट ऑफ a ला म्हणजे x ला आपण काय म्हणतो? सर्ड. देअरफोर x इज कॉल्ड सर्ड. हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं सर्ड मध्ये आपण त्याची ऑर्डर कशी असते, ऑर्डर काय आहे नेमकं ते आपण पाहिलं. आणि आता आपल्याला पाहायचं आहे सिमिलर सिमिलर ऑर लाईक सर्ड म्हणजे नेमकं काय. तर लक्षात घ्या, आता ज्या सर्डमध्ये दोन सर्ड्स घेतल्या किंवा दोनपेक्षा जास्त सर्ड घेतले त्या सर्ड्समध्ये त्यांची ऑर्डर आणि त्यांच्या रॅडिकॅनची व्हॅल्यू जर सेम असेल, टू सर्ड्स आर सेड टू बी लाईक सर्ड इफ देअर ऑर्डर अँड रॅडिकंट इज ऑलवेज इक्वल. रॅडिकंट आणि त्यांची जी ऑर्डर असते ती कशी असते? इक्वल असते. म्हणजे नेमकं काय? तर बघा, आता 3 स्क्वेअर रूट 2 5 स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 हे जर मी नंबर घेतले, आता हे जे नंबर्स आहेत हे तिन्ही पण नंबर काय आहेत? सर्ड्स आहेत. हे तर आपल्याला लक्षात येते, कारण की हे तिन्ही पण नंबर इरॅशनल नंबर आहेत आणि इरॅशनल नंबर असल्यामुळं सर्ड आहेत. आणि त्या सगळ्यांची ऑर्डर किती दिसत आहे? तिघांची पण ऑर्डर जर बघितली तर तिघांची ऑर्डर काय आहे? 2 आहे. स्क्वेअर रूट मध्ये दिसत आहे ते, त्यामुळे तिघांची पण ऑर्डर काय आहे? 2. आता रॅडिकंटची व्हॅल्यू, ह्या तिघांमध्ये ही व्हॅल्यू नाहीये, याच्या आतमधली ही जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय असते? रॅडिकंट. मग आता ह्याची रॅडिकंटची व्हॅल्यू काय आहे? 2. इथं पण 2 आणि इथं पण 2. त्यामुळं याला आपण काय म्हणतो? बरं, लाईक सर्ड्स किंवा सिमिलर सर्ड. सिमिलर सर्ड ची आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन करू शकतो. पण काही काही सर्ड्स अशा असतात, फॉर एक्झाम्पल आता मी जर म्हणलो तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 50 आणि स्क्वेअर रूट ऑफ 48, या पहिल्यांदा बघितल्या तर लक्षात येत नाहीये की त्या लाईक सर्ड आहेत की अनलाईक सर्ड आहेत. मी तर म्हणतो सर हे लाईक सर्ड आहे, पण आपल्याला काय करायचं असतं हे लक्षात घ्या की याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणावं लागतं. सर्डच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण सिम्पलेस्ट फॉर्म पण पाहिला मागच्या लेक्चरला, आपण सिम्पलेस्ट फॉर्म पण पाहिलेला आहे. कसं करतो आपण सिम्पलेस्ट फॉर्म? तर यांचे फॅक्टर्स पाहतो आणि त्या फॅक्टर्स मध्ये आता याची ऑर्डर किती आहे? 2. मी तुम्हाला मागच्याच लेक्चरला सांगितलंय की 9th मध्ये आपल्याला फक्त क्वाड्रॅटिक सर्ड्सचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे ज्या सर्ड्सची ऑर्डर 2 आहे त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून आता इथं बघा, यामध्ये आपल्याला काय लक्षात पाहिजे की याचे फॅक्टर्स पाडल्यानंतर यामधील फॅक्टर्स मध्ये पियर येते आहे का, म्हणजे नंबरची पियर येत आहे का ते आपण बघणार आहोत. मल्टिपल मध्ये पियर येत असेल तर त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढून आपण त्यानुसार त्याला सिम्पलेस्ट फॉर्म काढणार. आता 50 चे फॅक्टर काय काढू शकतो आपण? 25 इंटू 2, बरोबर. याला लिहिताना मी कसं लिहितो बघा, 25 इंटू 2, कोणाला? स्क्वेअर रूट ऑफ 50 ला. स्क्वेअर रूट ऑफ 50 काय लिहिलं मी? 25 इंटू 2. पण आता मला सांगा, 25 कोण असतं तरी स्क्वेअर आहे, कोणाचा स्क्वेअर आहे 25? 5 चा 5 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2. बघा आता या 5 ची पॉवर आणि रूट सेम आलेला आहे, म्हणजे पॉवर आणि रूट एकमेकांना काय होती? कॅन्सल. आणि राहणार काय? त्या स्क्वेअर मध्ये 2 आणि तो 5 काय होईल? बाहेर येईल. म्हणजे काय येणार? 5 बाहेर आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 आतमध्ये, कारण की स्क्वेअर ला स्क्वेअर रूट कॅन्सल, राहिलं 5, तो बाहेर आला आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 हे आहे तसं, कारण की याची पियर आपल्याला मिळालेली नाही, त्यामुळे स्क्वेअर रूट 2. आता सेकंड म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर रूट ऑफ 48 याला पण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ 48 ला मी काय लिहू शकतो बरं? 16 इंटू 3 म्हणजेच काय करायचं?
याला काय येणार नाही 16 ला 4 चा स्क्वेअर मल्टीप्लाई बाय 2 कारण की 16 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे 4 चा स्क्वेअर आहे त्यामुळे त्याला काय येईल 4 स्क्वेअर * 2 इक्वल टू आता 4 स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना कॅन्सल राहणार काय 4 स्क्वेअर रूट ऑफ सॉरी 16 * 3 आहे सॉरी 16 * 3 म्हणजे आता इथं काय 4 चा स्क्वेअर रूट निघेल त्यामुळे इथं काय राहणार 4 आणि 3 4 स्क्वेअर रूट ऑफ 3 आता जर हे बघितले यांची ऑर्डर सेम आहे या दोन्ही सर्चची ऑर्डर जर बघितली तर ऑर्डर सेम आहे पण रॅडिकंटची व्हॅल्यू सेम आहे का आता 2 आणि 3 इक्वल आहेत का तर नाही म्हटल्यावर हे लाइक साइड होतील का नाही देयरफॉर आपण काय लिहणार स्क्वेअर रूट ऑफ 50 आणि स्क्वेअर रूट ऑफ 48 आर नॉट लाइक साइड आर नॉट लाइक साइड आणि लाइक साइड नाहीये सिंगुलर साइड नाहीये म्हटल्यावर ते कसले साइड आहे अनलाइक साइड इथे नॉट लिनियर पेक्षा मी काय लिहितो अनलाइक ज्या लाइक सर्ट नाहीत अशा कोणत्या असतील अनलाइक सर्ट सिमिलर और लाइक सर्ट नसतील तर त्या कोणत्या सर्ट असतील अनलाइक सर्ट मग असे कोणते पण तुम्हाला एग्जांपल दिले जाते आता इथे बघा जर मी तुम्हाला म्हटलं की स्क्वेअर रूट ऑफ 72 आणि स्क्वेअर रूट ऑफ 98 या लाइक सर्ट आहेत की नाही मग आता तुम्ही काय करता स्क्वेअर रूट ऑफ 72 आणि स्क्वेअर रूट ऑफ 98 च्या आधी सिंपलेस्ट फॉर्म मध्ये या दोन्ही सर्टला सिंपलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे सिंपलेस्ट फॉर्म मध्ये आल्यानंतर त्याचं चेक करायचं आपल्याला काय चेक करायचं आहे या दोघांची ऑर्डर पण ऑर्डर तर ऑलरेडी सेम दिसत आहे दोन्ही सर्टचे आपल्याला ते तर कंडिशन ऑलरेडी दिसत आहे आपल्याला ती सेम आहे सेकंड मध्ये आपल्याला काय बघायचं आहे रॅडिकल रॅडिकलची जर व्हॅल्यू सेम दिसली तर आपण काय सांगणार आहोत त्या दोन्ही पण सर्ट कशा आहेत लाइक सर्ट आणि जर रॅडिकंटची व्हॅल्यू सेम दिसत नसेल या पद्धतीने तर आपण काय सांगणार आहोत की त्या अनलाइक सर्ट आहेत मग आपण चेक करू की या लाइक सर्ट आहेत की अनलाइक सर्ट आहेत मग आता फर्स्ट म्हणजे मी स्क्वेअर रूट ऑफ 72 ला बसू इथं बघा स्क्वेअर रूट ऑफ 72 ला काय देऊ शकतो दोन ने जर आपण याला भाग केला तर बघा 2 72 ला 2 ने भाग जात आहे म्हटल्यावर काय येणार 36 आता हे लक्षात घ्या 36 कोणाचा स्क्वेअर आहे कोणाचा स्क्वेअर आहे 36 6 चा स्क्वेअर आहे म्हटल्यावर मी याला काय लिहू शकतो बरं 6 ने भाग देऊ शकतो आता इथे आपल्याला प्राइम फॅक्टर नाही वाढायचे ओनली फॅक्टर्स वाढायचे आहे पण मी असे का फॅक्टर वाढत आहे तर मला इतकला त्यामध्ये सिंपलेस्ट फॉर्म आणण्यासाठी तर 6 स्क्वेअर मिळत आहे 6 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढता येईल म्हणून त्यामुळे मी या फॉर्म मध्ये लिहित आहे मग आता इथे काय लिहिते बरं 6 × 6 × 2 म्हणजे काय 72 आणि मग या मला काय लिहिते बरं 6 चा स्क्वेअर मल्टीप्लाय बाय 2 या 6 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढता येईल काय काही बरं तर इथे या सर्टची ऑर्डर आहे 2 आणि पॉवर याची 2 दिसत आहे त्यामुळे हे दोघे एकमेकांना कॅन्सल राहिला हा 6 बाहेर आणि स्क्वेअर रूट मध्ये 2 म्हणजे याची व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट ऑफ 72 ची सिंपलेस्ट फॉर्म आला 6 × √2 आता स्क्वेअर रूट ऑफ 98 स्क्वेअर रूट ऑफ 98 ला आपण लिहिताना आता सांगा काय करणार मी पहिल्यांदा तर 2 ने भाग देऊन घेणार सोपं साधं 2 ने भाग दिला तर काय बरं 2 × 4 = 8 9 मधून 8 गेले 1 राहिले पुढचा घेतला 8 18 2 9 = 18 आता काय लक्षात येतं 49 पण स्क्वेअर आहे 7 × 7 = 49 आणि 7 × 7 म्हणजे याला लिहिताना मला काय लिहिता येईल बरं 7² × 2 मी आता डायरेक्ट लिहिलंय बघा 98 म्हणजे 7² × 2 7² म्हणजे काय 49 आणि 49 × 2 म्हणजे किती 98 आता 7² इथं बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना काय होतील कॅन्सल आणि हे 7² रूटच्या बाहेर येईल √2 आता बघा ह्या दोघांमध्ये पण ऑर्डर सेम आहे या सर्टचे आणि रॅडिकंटची व्हॅल्यू पण सेम दिसत आहे देअरफोर √72 आणि √98 आर लाइक सर्ट आणि जर विचारलं आपल्याला का आहेत त्या लाइक सर्ट तर बिकॉज द ऑर्डर अँड रॅडिकंट आर इक्वल ऑर्डर अँड रॅडिकंट्स आर इक्वल या नंबरचं काय घेणं देणं नाही आपल्याला फक्त आपल्याला इथं बघायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये त्यांचे सिम्पलेस्ट फॉर्म आल्यानंतर त्यांची जी पॉवर आहे त्यांची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर सेम आहे का आणि
त्यामध्ये असलेला रेडिकंटची व्हॅल्यू सेम आहे का आणि ती जर सेम असेल तर आपण काय सांगणार आहोत की त्या लाइक सर्ट्स आहेत आता आपल्याला पुढे पाहायचं आहे कंपैरिजन ऑफ टू सर्ट्स कंपैरिजन कसं करायचं दोन सर्ट्सचं कंपैरिजन कसं बघा आता कंपैरिजन ऑफ सर्ट्स म्हणजे काय कंपेयर द फॉलोइंग सर्ट्स असा जर क्वेश्चन दिला कंपेयर द फॉलोइंग सर्ट्स मग आता इथं जर मी म्हणलं स्क्वेअर रूट ऑफ 20 आणि 5 स्क्वेअर रूट ऑफ 8 असा नंबर दिलेला आता तुम्हाला काय करायचं आहे तर फर्स्ट म्हणजे आता हे तर लक्षात घ्या हे तर जर सिंपलेस्ट फॉर्म असेल तर तो सिंपलेस्ट फॉर्म आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचा आहे म्हणजे आता इथं सिंपलेस्ट फॉर्मची गरज नाही हा जो नंबर बाहेर मल्टिप्लायर दिसत आहे तो मला आत मध्ये घ्यायचा या स्क्वेअर रूटच्या आत मध्ये घ्यायचा आहे मग या स्क्वेअर रूटच्या आत मध्ये जर घ्यायचा असेल तर मी काय करणार बरं तर त्याची पावर काय करणार 2 करणार हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सांगितलं आहे जर याला स्क्वेअर रूटच्या आत मध्ये घ्यायचा असेल तर पहिल्यांदा या रूटची पावर बघायची याची ऑर्डर बघायची या सर्वची ऑर्डर बघायची आहे ती ऑर्डर किती आहे 2 म्हणजे याचा स्क्वेअर करायचा आणि त्याला आत मध्ये घेऊन घ्यायचं म्हणजे हा स्क्वेअर रूट ऑफ 20 मी आहे तसाच देतो इथं बॉक्स करतो आणि पुढे 5 याला स्क्वेअर रूट मध्ये लिहून घेतो म्हणजे काय लिहितो 5 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 8 आता हे लक्षात घ्या याचा सिंपलेस्ट फॉर्म करायचा झाला असता तर 5 चा स्क्वेअर हा आणि स्क्वेअर रूट हे एकमेकांना काय झाले असते कॅन्सल आणि 5 स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला असता तेच मी फक्त आत मध्ये लिहिले आता 5 स्क्वेअर काय येतो बरं 25 म्हणजे इथं काय येणार बरं स्क्वेअर रूट ऑफ 20 इथं बॉक्स इथं काय येणार स्क्वेअर रूट ऑफ सांगा 25 मल्टिप्लाय बाय 8 आणि 25 मल्टिप्लाय बाय 8 म्हणजे काय 200 म्हणजे इथं काय स्क्वेअर रूट ऑफ 200 आता काय लक्षात येतंय बरं तुम्हाला आता इथं काय चेक करायचं आहे आता दोघांचे तो ऑर्डर सेमच आहे त्यामुळे ऑर्डर च्या बाबतीत नाही फक्त ऑर्डर सेम असल्यावर फक्त आतमधले नंबर चेक करायचे आतमधील नंबर म्हणजे या रूट मधील आतमधील जे नंबर आहे रेडिकंटची जी व्हॅल्यू आहे आता इथं त्यांचं फक्त काय करायचं आहे ग्रेटर नंबर कोणता तो 30 ग्रेटर असणार आहे मग आता 220 मोठा का 200 मोठा हे लगेच लक्षात येतंय काय 200 मोठा आहे त्यामुळे आपण काय म्हणणार इट इज अ ग्रेटर आणि ही जर ग्रेटर आहे तर यावरून आपण काय समजू शकतो देअर फोर स्क्वेअर रूट ऑफ 20 इज लेस दॅन 8 सॉरी 5 स्क्वेअर रूट ऑफ 8 किती सिंपल होतं झालं आंसर सेम आपल्याला जर अजून एखादं एक्झाम्पल दिलं आता इथं सिम्पलेस्ट फॉर्म आणण्याची गरज नाही हे लक्षात हे पहिलं एक एक्झाम्पल होतं आणि अजून एखादं एक्झाम्पल दिलं मी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ 125 अँड 3 स्क्वेअर रूट ऑफ 27 असा जर नंबर दिलेला आता आपल्याला ह्या दोघांचं कंपॅरिझन करायचं मग कंपॅरिझन करताना काय करायचं फर्स्ट हा तर आहे तसंच ठेवणार आहे आता याच्या बाहेर नंबर नाही म्हटल्यावर हा आहे तसा पण मला काय करायचंय आता इथं या 3 ला आतमध्ये लिहायचं आहे मग या 3 ला आतमध्ये लिहिण्यासाठी पावर किती करावी लागेल 2 म्हणजे इथं काय लिहिणार बरं 3 स्क्वेअर इंटू 27 आहे तसाच मग 3 स्क्वेअर 3 चा स्क्वेअर काय येतो नाही म्हटल्यावर इथं काय स्क्वेअर रूट ऑफ 125 हे आहे तसं इथं काय लिहिणार बरं 9 इंटू 27 आता सांगा 9 इंटू 27 काय येतं बरं स्क्वेअर रूट ऑफ 125 आणि 27 9 किती असतं 243 म्हणजे इथं काय येणार 243 27 इंटू 9 243 हे आपण लिहून घेतलं आता या दोघांमध्ये ग्रेटर कोणता आहे 243 सर्ट इज ग्रेटर आणि लास्टला देअर फोर काय लिहिणार स्क्वेअर रूट ऑफ 125 इज लेस दॅन स्क्वेअर 3 स्क्वेअर रूट ऑफ 27 असं जर दिलं मी तुम्हाला बघा आता 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 आता काय करणार सेम प्रोसेस वापरायची आहे काय डिफरन्स नाही काय करणार फर्स्ट याला आतमध्ये लिहून घ्यायचं आहे मग याला आतमध्ये लिहून घेण्यासाठी काय करावं लागेल याची पावर 2 करावी लागेल कारण की क्वाड्रॅटिक सर्ट
सरळ आहे आणि जर क्यूबिक सरळ असते या दोन्ही पण क्यूबिक सरळ असते तर काय केलं असतं बरं क्यूब केलं असतं आत मध्ये पण हे लक्षात घ्या आपल्याला क्यूबिक सरळ किंवा क्वार्टिक सरळ का नाही दिलेल्या कारण की जर आपण आत मध्ये घेतलं तर पॉवर 3 करावी लागेल पॉवर 4 करावी लागेल त्यामुळे कॅल्क्युलेशन मोठं होईल आणि कॅल्क्युलेशन मोठं होईल तर टाइम जास्त लागेल त्यामुळे टाइम कमी लागावा त्यासाठी आपल्याला फक्त या स्टँडर्ड मध्ये 9 स्टँडर्ड मध्ये फक्त आपल्याला क्वाड्रॅटिक सरळचा वापर करायचा आहे मग आता इथं आपल्याला काय करायचं 3 आत मध्ये घ्यायचं म्हणजे त्याची पॉवर काय करावी लागेल 2 करावी लागेल म्हणजे इथं काय करावं लागेल 3 स्क्वेअर मल्टीप्लाई बाय 2 हे आहे तसंच इथं काय लिहिणार बरं सेम 2 ला आत मध्ये घ्यायचं आहे 2 ला आत मध्ये घ्यायचं आहे म्हणजे काय 2 चा स्क्वेअर मल्टीप्लाई बाय 5 आता सांगा 3 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर काय 9 मल्टीप्लाई बाय 2 हा बॉक्स आहे तसा 2 चा स्क्वेअर काय येतो बरं 2 चा स्क्वेअर 4 * 5 आता सांगा 9 * 2 9 * 2 किती 18 हा बॉक्स आहे तसा आणि स्क्वेअर रूट ऑफ 20 आता कोणता मोठा आहे यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 20 त्यामुळे ही ग्रेटर आणि मग लास्टला काय लिहिणार 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज लेस दॅन 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 या पद्धतीने तुम्ही कंपॅरिझन करू शकता लाइक सर्ड आणि एक सर्ड असो किंवा लाइक सर्ड असो फक्त त्यांची ऑर्डर कशी पाहिजे हे लक्षात घ्या कंपॅरिझन ऑफ सर्ड मध्ये आपल्याला ऑर्डर सेम आहे आणि आपल्याला या मध्ये ऑर्डर सेम असलेलेच एग्जांपल येणार आहे यानंतर आपल्याला पाहायचं आहे ऑपरेशन ऑन लाइक सर्ड वरील ऑपरेशन पाहिजे कारण की अनलाइक सर्ड वर आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो नाही जर दोन लाइक सर्ड दिले असतील दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाइक सर्ड दिलेले असतील तर आपण काय करू शकतो ऍडिशन करू शकतो मल्टिप्लिकेशन करू शकतो दोन सर्डचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करण्यासाठी त्या लाइक सर्ड असाव्यात अशी काही कंडिशन नाहीये फक्त जर आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जर करायचे असेल तर त्या दोन्ही पण कशा पाहिजे लाइक सर्ड पाहिजे कारण की अनलाइक सर्ड असतील तर त्यांची ऍडिशन ती आहे तशीच म्हणजे त्यामध्ये काही चेंज होणार नाही एखादं एक्झाम्पल पण सांगायचं झालं तर बघा 3 स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 असं जर मी एक्झाम्पल घेतलं तर या दोघांची ऍडिशन करताच येणार काय येणार नाही बरं कारण की हा अनलाइक सर्ड आहे इथं स्क्वेअर रूट 2 आहे आणि इथं स्क्वेअर रूट ऑफ 3 आहे त्यामुळे या दोघांची ऍडिशन होणार नाही असं नाही होणार की 3 प्लस 5 3 प्लस 5 8 8 स्क्वेअर रूट ऑफ 5 असं मुळीच होत नाही हे लक्षात घ्या हा एक पेन आहे हा एक डस्टर आहे असं म्हणत नाही आपण दोन पेन झाले किंवा दोन डस्टर झाले आपण काय म्हणतो बरं हा एक पेन आहे एक डस्टर आहे माझ्याकडे असं कधीच म्हणत नाही की दोन पेन आहेत माझ्याकडे किंवा दोन डस्टर आहे यांची ऍडिशन केलं एक पेन आणि एक डस्टर असं म्हणतो सेम इथं पण तसंच आहे का जर लाइक सर्ड असतील तरच आपण ऍडिशन करून आहे तसा आन्सर लिहू शकतो तर ऑपरेशन ऑन सर्ड पाहणार लाइक सर्ड पाहणार आहोत आपण म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन असेल किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल लाइक सर्डची सर्डच्या बाबतीत हे लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी असं नाहीये की फक्त लाइक सर्डच असला पाहिजे अनलाइक सर्डची पण आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करू शकतो फक्त लाइक सर्डची आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायचे आहे मग आता इथं जर मी म्हणतो सिम्प्लिफाय काहीतरी एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि आता मला ह्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन इथं ऍडिशन सबट्रॅक्शन दोन्ही ऑपरेशन वापरायचं आहे मग आता हे कसं करता येईल बरं तर पहिले इथं आपल्याला यांना सिम्प्लेस्ट फॉर्ममध्ये आणणार हे लक्षात घ्या यांना एक सर्ड असतील तर त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल नाही तर ते आहे तसंच राहील आता आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट टर्म हे जे दोन नंबर आहेत जे की सिम्प्लेस्ट फॉर्ममध्ये दिलेले नाही ते आपल्याला सिम्प्लेस्ट फॉर्ममध्ये आणायचे आहे म्हटल्यावर मला इथं काय करता येईल बरं इक्वल टू 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे तसंच प्लस स्क्वेअर रूट ऑफ 50 स्क्वेअर रूट ऑफ 50 ला कसं लिहिता येईल मला मी मगाच लिहिलं होतं काय 25 * 2 राईट कारण की 25 चा स्क्वेअर रूट निघत आहे मायनस याला कसं लिहिता येईल आपल्याला याचं फॅक्टरायझेशन कसं करता येईल 16 * 2 कारण की 16 * 2 इज इक्वल टू 32 आता सांगा 7 * स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर आता इथं काय लिहिता येईल मला 5 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2 मायनस 4 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2
म्हणजे आता हा 5 स्क्वेअर आणि रूट स्क्वेअर आणि रूट एकमेकांना काय होतील कॅन्सल आणि हे 5 स्क्वेअरच्या बाहेर येईल म्हणजे इथं काय येईल 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 माइनस 4 स्क्वेअर रूट ऑफ 2 का तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल राहिलं काय 4 स्क्वेअर रूट ऑफ 2 बघा या तिन्ही पण कशा सड आल्या लाईक सड आल्या आता आपल्याला यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करता येईल सांगा 7 स्क्वेअर रूट 2 प्लस 5 स्क्वेअर रूट 2 आता काय काय मूल काय करतात बघा इथं असं लिहिलं 12 स्क्वेअर रूट ऑफ 4 इट इज अ रॉंग काय रॉंग आहे हे तर आता हे लक्षात घ्या फॉर एग्जांपल मी याला x मानलं हे यांची ऍडिशन करताना लक्षात घ्या काय करायचं आहे स्क्वेअर रूट 2 ला x मानलं तर काय लिहितं 7x प्लस 5x काय येणार बरं 12x या पद्धतीने आपण जसे इथं व्हेरिएबल घेऊन ऍडिशन करत आहोत सेम प्रकारची इथं ऍडिशन करायची आहे 7 टाइम्स स्क्वेअर रूट 2 आहे आणि 5 टाइम्स स्क्वेअर रूट 2 आहे त्यामुळे इथं काय येणार 12 स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस 4 स्क्वेअर रूट ऑफ 2 सांगा आता 12 स्क्वेअर रूट 2 मधून 4 स्क्वेअर रूट 2 सबट्रॅक्ट केला तर इथं काय राहणार बरं 8 स्क्वेअर रूट ऑफ 2 या पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करणार आहात अजून एखादं एग्जांपल बघू आपण म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल काय करत आहोत आपण ते फॉर एग्जांपल मी इथं तर मी आता इथे एक एग्जांपल घेतलेलं आहे काय स्क्वेअर रूट ऑफ 125 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 80 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 20 आता हे एग्जांपल मला सॉल्व करायचं मग आता हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर काय करणार बरं परत आपल्याला काय करावं लागेल सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणावं लागेल कारण की डायरेक्ट आपण अशी ऍडिशन नाही करू शकत की स्क्वेअर रूट ऑफ 120 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 80 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 205 कधीच होत नाही हे लक्षात घ्या अशी ऍडिशन कधीच होत नाही कधीच नाही हे लक्षातच ठेव हे चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला आधी काय करावं लागेल याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणावं लागेल की लाईक सड आहे की नाही हे आपण चेक करून घेणार आहोत आणि नंतर मग त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार आहोत बघा आता इथं याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअर रूट ऑफ याचे फॅक्टर काढावे लागतील याला 5 ने भागतात आहे 125 ला 5 ने भाग दिला तर काय येईल इथं 5 2 10 बघा 5 2 10 दोन राहिले पुढचा घेतला 5 पाचा 25 25 आले म्हणजे स्क्वेअर येतो 5 चा त्यामुळे मी असं घेऊ शकतो 25 इंटू 5 सेम 80 ला 80 ला काय घेऊ शकतो मी याला पण 5 ने भाग जात आहे 5 ने भाग देऊन घेतो किती 16 5 80 त्यामुळे याला लिहितो 16 इंटू 5 आणि मायनस हा काय 4 इंटू 5 देऊन घेतो आता मी असं का लिहितोय 25 16 4 कारण की परफेक्ट स्क्वेअर आहे आणि परफेक्ट स्क्वेअरला आपल्याला बाहेर काढता येतं स्क्वेअर रूटच्या स्क्वेअर रूट निघतं त्यांचं त्यामुळे सिम्पलेस्ट फॉर्मिंग त्यामुळे आपण ते बाहेर घेत आहोत आता इथं काय येणार बरं आता इथं आपण डायरेक्ट पण करू शकतो काय 25 हे 5 चं स्क्वेअर 5 चं स्क्वेअर आहे त्यामुळे काय लिहिणार बरं इथं 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 5 चा स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आणि 5 राहणार 5 चा स्क्वेअर 25 असल्यामुळे 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 16 चा स्क्वेअर रूट काय 4 4 स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 4 चा स्क्वेअर रूट काय 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 या पद्धतीने आता सांगा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन फर्स्ट म्हणजे आपण ऍडिशन करून घेऊ 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 या तर ऑलरेडी लाईक सर्ड आले स्क्वेअर रूट ऑफ ऑर्डर सेम आहे आणि रेडिकंट सगळ्यांमध्ये 5 दिसत आहे त्यामुळे लाईक सर्ड आहे आता इथं काय 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 4 स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजे 9 स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 आता काय येणार बघा या दोघांची सबट्रॅक्शन 7 स्क्वेअर रूट ऑफ 5 हे आलं तुमचं आंसर या पद्धतीने आपण ते सॉल्व करणार आहोत ऑपरेशन ऑन लाईक सर्ड मध्ये हे आपण ऍडिशन सबट्रॅक्शन पाहिलं पण मल्टिप्लिकेशन करताना एकदम सिंपली मल्टिप्लिकेशन करायचे आहे ते लक्षात घ्या म्हणजे आता इथं लाईक सड आणि लाईक सड असल्या तरी पण काही फरक पडत नाही मग आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार ऍडिशन सबट्रॅक्शनच्या वेळेस आपण डायरेक्ट करू शकत नव्हतो पण आता मल्टिप्लिकेशनच्या वेळेस आपण डायरेक्ट करू शकतो काय करणार बरं तर फर्स्ट म्हणजे जे बाहेरचे नंबर आहेत ते दोघं एकमेकांबरोबर मल्टिप्लाय करून घेणार 7 × 2 मल्टिप्लाय स्क्वेअर रूट ऑफ हे जे दोन नंबर्स आहेत
ते दोन नंबर्स कारण की दोघांची ऑर्डर सेम आहे त्यामुळे यांना आत मध्ये आपण असे लिहू शकतो 2 into 2 हे कसं काय लिहिलं बरं तर आपले इंडायसेसचे रूल आपल्याला माहित आहे हे लक्षात घ्या दोन जर असा असेल a raised to m into b raised to m दोघांची पण ऑर्डर सेम असेल तर आपण काय लिहू शकतो a into b raised to m हे आपण इंडायसेसच्या रूल्स मध्ये पाहिलेलं आहे म्हणून ते आपण त्यानुसार लिहिलेलं आहे 2 into 3 कारण की त्याची ऑर्डर काय आहे रूट आहे म्हणजे हाफ ऑर्डर आहे दोघांची पण ऑर्डर काय आहे हाफ आहे त्यामुळे आपण असं लिहू शकतो 2 into 3 raised to power हाफ या पद्धतीने मग आता इथं सांगा 2 into 7 7 into 2 किती 14 square root of 6 हे झालं त्याचं आंसर एकदम सिंपल आहे गाइस सेकंड जर म्हणलं मी 5 square root of 5 multiply by 7 square root of 125 आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करणार आहोत डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करणार आहोत म्हणजे काय 5 into 7 मल्टिप्लाय काय सांगा काय स्क्वेअर रूट ऑफ हे आत मध्ये येणार 5 into 125 कारण की दोघांची ऑर्डर कशी आहे सेम आहे 5 into 7 काय 35 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 125 into 5 इथं साईडला करून घ्या 125 into 5 काय झालं 25 2 कॅरी 5 2 जा 10 आणि 2 12 1 कॅरी 5 1 5 आणि 1 6 म्हणजे किती आलं 625 पण 625 कोणाचा तरी स्क्वेअर आहे कोणाचा स्क्वेअर आहे 25 चा त्यामुळे आपण असं लिहू शकतो 35 into स्क्वेअर रूट ऑफ 25 चा स्क्वेअर आणि याला स्क्वेअर रूट ला स्क्वेअर काय होईल कॅन्सल राहणार काय 35 into 25 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आता मग 25 into 5 किती येतं तर 125 12 कॅरी 25 3 जा 25 3 जा येतं 75 75 आणि 12 काय येणार बघा 87 म्हणजे आंसर काय आलं 875 हे लक्षात घ्या इथं जर एक दोन्ही रॅशनल नंबर होते तरी पण या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं आपल्याला रॅशनल नंबर आलं काय रॅशनल नंबर आलं तर आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे इरॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज पाहिले त्यामध्ये आपण मेंशन केलं होतं काय की जर दोन नंबर मल्टिप्लिकेशन करत असतो तर आयदर रॅशनल नंबर येऊ शकतो किंवा इरॅशनल नंबर येऊ शकतो तर या पद्धतीने इथं दोन नंबरचं दोन इरॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन इरॅशनल नंबर आलं पण इथं दोन नंबरचं दोन इरॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन काय आलं रॅशनल नंबर आलं त्यामुळे आपण त्या प्रॉपर्टीनुसार ती सॅटिस्फाय पण झाली आपली प्रॉपर्टी व्हेरीफाय पण झालेली आहे ती प्रॉपर्टी आपली आणि याच पद्धतीने तुम्ही डिव्हिजन पण पाहणार आहात डिव्हिजन पण एकदम सिंपल आहे फॉर एक्झाम्पल एखादा एक्झाम्पल सांगायचं झालं स्क्वेअर रूट ऑफ 80 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 30 असा एखादा नंबर दिला आणि आता हे डिव्हिजन करा असं म्हणलं तर काय करणार बरं तुम्ही फर्स्ट तर सिंपली काय करा की यांना दोघांना पण स्क्वेअर रूट मध्ये लिहून 80 अपॉन 30 डिवाइडच्या सिम्बॉल मी असं घेऊन आता या दोघांना 15 ने भाग जात आहे 10 ने भाग जात आहे 10 ने भाग दिला तर काय येणार बरं 8 अपॉन 3 हे लक्षात घ्या हे कसं काय करत आहे तर जरी लाईक सड किंवा अनलाईक सड असल्या तरी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन डायरेक्ट करता येते का तर त्यांची ऑर्डर सेम असली पाहिजे त्यांच्या त्या सर्ड्सची ऑर्डर सेम असेल तर आपण डायरेक्ट करू शकतो पण जर ऑर्डर सेम नसेल तर डायरेक्ट करू शकत नाही पण ऍडिशन सबट्रॅक्शनच्या वेळेस आपल्याला त्या लाईक सर्ड किंवा सिमिलर सर्डच असत आहे आता 8 अपॉन 3 ह्याला या कसं लिहू शकतो मी तर हे लक्षात घ्या हे 8 याला मी लिहितो स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 2 अपॉन 3 का तर 4 चं स्क्वेअर रूट निघत आहे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणत आहे मी 4 चं स्क्वेअर रूट काय 2 म्हणजे इथं काय देणार मी 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 दिस इज युअर आंसर परत सेपरेट आउट केलं 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 दिस इज द रिक्वायर्ड आंसर या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात की पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे त्याच्या आधी हे एक्झाम्पल करण्याआधी आपल्याला पाहायचं आहे रॅशनलायझेशन ऑफ टू सर रॅशनलायझेशन ऑफ सर म्हणजे नेमकं काय तर एखाद्या सर्डला कोणत्याही एखाद्या इरॅशनल नंबरने त्याच्या
रैशनलाइजिंग फॅक्टर ने मल्टिप्लाई केल्यानंतर म्हणजे एखाद्या इरेशनल नंबर ने मल्टिप्लाई केल्यानंतर तो नंबर रैशनलाइज झाला म्हणजे रैशनल नंबर आला या पद्धतीने एक सरळ आहे त्या सरळला कोणत्यातरी एका नंबर ने एका सरळ ने मल्टिप्लाई केला आपण तर तो नंबर रैशनल नंबर आला तर आपण काय सांगणार आहोत की त्या दोन्ही एकमेकांच्या काय आहेत रैशनलाइजिंग सरळ्स आहेत आपण ते पाहणार आहोत बघा तर आपल्याला काय पाहिजे आता रैशनलाइजेशन ऑफ सरळ्स रैशनलाइजेशन ऑफ सरळ्स म्हणजे नेमकं काय तर इफ प्रोडक्ट ऑफ टू सरळ्स इज ए रैशनल नंबर दोन सरळ्सचं मल्टिप्लिकेशन जर रैशनल नंबर येत असेल तर त्या दोन्ही सरळ्सला एकमेकांच्या रैशनलाइजिंग फॅक्टर्स असे म्हणतो देन ईच सरळ इज कॉल्ड अ रैशनलाइजिंग फॅक्टर ऑफ द अदर सरळ आणि त्यांना त्या दोन्ही सरळ्सला आपण रैशनलाइजिंग फॅक्टर्स ऑफ ईच अदर असं म्हणतो एक एक्झाम्पल दिलंय बघा स्क्वेअर रूट ऑफ 3 इनटू स्क्वेअर रूट ऑफ 27 हे आपल्याला करायचं मग आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो काय करणार बरं स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू 27 दोघांना पण एका स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं मग आता इथं काय लिहिता येईल बरं स्क्वेअर रूट ऑफ 81 कारण की 27 इंटू 3 किती येतं 81 आणि 81 हा कोणाचा स्क्वेअर आहे 9 चा त्यामुळे याला काय लिहिता येईल बरं आन्सर 9 देअरफोर स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 27 इक्वल टू 9 काय लक्षात आलं या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आहे 9 आहे म्हणजेच कसला नंबर आला रॅशनल नंबर यावरून आपण काय सांगू शकतो देअरफोर स्क्वेअर रूट 3 अँड स्क्वेअर रूट ऑफ 27 आर रॅशनलाइजिंग फॅक्टर्स ऑफ ईच अदर त्या दोन्ही एकमेकांचे काय आहेत रॅशनलाइजिंग फॅक्टर हे लक्षात घ्या एखाद्या नंबरला किती पण म्हणजे स्क्वेअर रूट 3 ला आपल्याला भरपूर रॅशनलाइजिंग फॅक्टर शोधता येऊ शकतात हे लक्षात घ्या फक्त एकच नसतो म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 27 च असेल असं नाही आपल्याला स्क्वेअर रूट 3 ला भरपूर असे रॅशनलाइजिंग फॅक्टर फक्त काय लक्षात असलं पाहिजे आपल्याला की त्या दोघांचं तो नंबर ज्या दोन्ही सरळ्स आहेत त्या दोन्ही सरळ्सचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे रॅशनल नंबर आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या दोन्हींना आपण काय म्हणतो रॅशनलाइजिंग फॅक्टर आता इथं बघा एक क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द रॅशनलाइजिंग फॅक्टर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 32 मग आता याचं स्क्वेअर रूट ऑफ 32 चं डायरेक्ट रॅशनलाइजिंग फॅक्टर फाइंड आउट करता येईल का तर आता सध्या तर मला सांगता येणार नाही की स्क्वेअर रूट ऑफ 32 चं मग फर्स्ट तर मी काय करणार आहे की याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणणार आहे आणि सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आल्यानंतर एकदम स्मॉलेस्ट जो रॅडिकंड मिळालेला असेल आपल्याला त्या रॅडिकंडने मल्टिप्लाय केलं की आपल्याला त्याचा रॅशनलाइजिंग फॅक्टर मिळून जाईल म्हणजे नेमकं काय बघा 9 स्क्वेअर रूट ऑफ 32 इक्वल टू मी काय लिहू शकतो बरं याला स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू 2 बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू 2 लिहिलं म्हणजेच काय बरं 16 चा स्क्वेअर रूट निघत आहे 16 चा स्क्वेअर रूट जर काढला आपण तर ते काय येणार 4 स्क्वेअर रूट ऑफ 2 आता या नंबरला कोणत्या सरळने मल्टिप्लाय केलं की याचं रॅशनलायझेशन होईल म्हणजे या नंबरला या सरळला अशा एखाद्या सरळने मल्टिप्लाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला जो रिझल्ट येत आहे तो रॅशनल नंबर मिळाला पाहिजे मग आता इथं सिम्पली लक्षात येत आहे काय स्क्वेअर रूट 2 ने मल्टिप्लाय करून टाकू जेणेकरून काय होऊन जाईल की ते रॅशनल नंबर होऊन जाईल हे लक्षात घ्या काय स्क्वेअर रूट 2 इंटू 4 स्क्वेअर रूट 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 32 ला मल्टिप्लाय केलं तर काय लक्षात येईल बरं मला 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 2 म्हणजेच काय येणार 4 म्हणजेच इथं काय 4 इंटू 2 म्हणजेच काय येणार बरं इथं 8 हा कसला नंबर आहे रॅशनल नंबर आहे देअरफोर स्क्वेअर रूट 2 इज ए रॅशनलाइजिंग फॅक्टर ऑफ रॅशनलाइजिंग फॅक्टर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 32 इथं कारण दिलं बिकॉज मग एकच येऊ शकतो का नाही स्क्वेअर रूट ऑफ 8 पण येऊ शकतो स्क्वेअर रूट ऑफ 50 येऊ शकतो कोणतंही हे लक्षात घ्या फक्त आपल्याला काय लक्षात असलं पाहिजे
की आपल्याला कोणत्याही या नंबरला या सरळला अशा एका सरळने मल्टीप्लाई करायचा आहे जेणेकरून तो रॅशनल नंबर येईल ते म्हणजे एकमेकांचे मग स्क्वेअर रूट 2 जर याचा रॅशनलायझिंग फॅक्टर असेल तर स्क्वेअर रूट ऑफ 32 पण याचा काय आहे रॅशनलायझिंग फॅक्टर आहे आणि अजून एका प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स येतात बघा रॅशनलायझिंग द डिनोमिनेटर फ्रॅक्शन मध्ये नंबर दिलेला असतो फ्रॅक्शन मध्ये नंबर दिलेला असतो आणि त्या फ्रॅक्शन मध्ये डिनोमिनेटरला इरॅशनल नंबर असतो आणि आपल्याला म्हणतात रॅशनलायझिंग द डिनोमिनेटर फॉर एग्जांपल असा एक एग्जांपल रॅशनलाइज द डिनोमिनेटर आणि असा नंबर दिला फॉर एग्जांपल 5 स्क्वेअर रूट ऑफ 20 तर काय करायचं आहे तुम्हाला रॅशनलायझिंग फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे आणि त्या रॅशनलायझिंग फॅक्टरने तुम्ही काय करणार आहात याला मल्टीप्लाय करून टाकणार आहात तुमचं रॅशनल नंबर डिनोमिनेटरला रॅशनल नंबर येऊन जाईल मग फर्स्ट टर्म मी काय करतो याला सिंपलेस्ट फॉर्म मध्ये लिहून घेतो हे आहे तसं लिहितो आधी 5 स्क्वेअर रूट ऑफ 20 याला मला काय करायचं आहे हा जो नंबर आहे डिनोमिनेटरचा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला रॅशनलाइज करायचा म्हणजे रॅशनल नंबर आणायचा आहे मग आपण काय करणार 5 स्क्वेअर रूट ऑफ 20 इक्वल टू 5 आहे तसा याचा सिंपलेस्ट फॉर्म करण्यासाठी याचा फॅक्टर काढावा लागेल 20 चे फॅक्टर 4 इनटू 5 का 4 इनटू 5 लिहिले तर 4 चा स्क्वेअर रूट निघत आहे 4 चा स्क्वेअर रूट काय 2 म्हणजे इथं काय लिहिता येईल मला 5 इनटू 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 आता मला सांगा की या नंबरला या डिनोमिनेटरच्या नंबरला कोणत्या नंबरने मल्टीप्लाय केलं की जेणेकरून हा रॅशनल नंबर इन स्मॉलेस्ट हर अशी कोणती आहे की हा खालचा रॅशनल नंबर इन सिंपली दिसत आहे स्क्वेअर रूट ऑफ 5 ने स्क्वेअर रूट ऑफ 5 ने जर मल्टीप्लाय केला आपण डिनोमिनेटरला तर तो रॅशनल नंबर येईल मग आपल्याला काय करावं लागेल जर आपण डिनोमिनेटरला त्या स्क्वेअर रूट ऑफ 5 ने मल्टीप्लाय करणार असतो तर न्यूमरेटरला पण काय करावं लागेल स्क्वेअर रूट ऑफ 5 ने म्हणजे हेच कसं लिहितो बघा आता मी 5 अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 मल्टीप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 काय बदल होईल काय काहीच नाही स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 लगाय होईल कॅन्सल आणि राहणार काय परत तीच टर्म राहील मी हे का केलेलं आहे तर मला डिनॉमिनेटर जो आहे तो डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचा आहे म्हणजे रॅशनल नंबर आणायचा आहे वरती न्यूमरेटरला कोणताही नंबर आला तरी काही हरकत नाही रॅशनल असो किंवा इरॅशनल असो आपल्याला न्यूमरेटरची आता काहीच घेणं देणं नाही आपल्याला काय करायचं आहे फक्त डिनॉमिनेटर जो आहे तो डिनॉमिनेटर काय पाहिजे रॅशनल नंबर पाहिजे त्यासाठी आपण काय केलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 5 ने मल्टीप्लाय करतो मग आता इथं जर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं हे आहे तसं 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे तसं डिवाइडेड बाय 2 इनटू स्क्वेअर रूट ऑफ इथं 5 इनटू 5 काय होणार 5 स्क्वेअर होणार म्हणजे 5 चा स्क्वेअर म्हणजे 25 होणार आणि स्क्वेअर ला स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल स्क्वेअर आणि स्क्वेअर ब्रेक मे करना कॅन्सल राहणार काय 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एक मे करना काय होईल कॅन्सल म्हणजे काय राहणार वरती आहे तसं 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 डिवाइडेड बाय इथं काय 2 इनटू 5 चा हे काय येणार 5 कारण की 5 चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे एकमेकांना कॅन्सल झाले म्हणून 5 त्यामुळे आपल्याला 5 परत काय होतं या 5 ला 5 कॅन्सल कारण की 5 हा मल्टीप्लाय आहे वरती आणि हा डिवाइड आहे आंसर काय आलं स्क्वेअर रूट ऑफ 5 डिवाइडेड बाय 2 बघा आपला डिनोमिनेटर जो आहे तो डिनोमिनेटर काय आला रॅशनल नंबर आलेला आहे दिस इज युअर आंसर या पद्धतीने आपण डिनोमिनेटर पण रॅशनलाइज करणार आहोत म्हणजे त्याचा आधी रॅशनलायझिंग फॅक्टर शोधणार डिनॉमिनेटरला जो नंबर आहे जी सर्ड आहे त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर शोधणार आणि त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळून जाणार की जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर आपल्याला रॅशनल नंबर येऊन जाईल या पद्धतीने तुम्ही आपण सर्डची माहिती पाहिजे सर्डमध्ये सिंपलेस्ट फॉर्म असेल त्याचे ऑर्डर असेल रॅडिकल कशाला म्हणतो ऑर्डर कशी फाइंड आउट करतो सर्टची सिंपलेस्ट फॉर्म कसा आणतो त्यानंतर लाईक सर्ट आणि लाईक सर्टची बाबतीत आपण माहिती पाहिली त्यानंतर कंपॅरिझन ऑफ टू सर्ट्स पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं की ऑपरेशन ऑन लाईक सर्ट मग त्यामध्ये ॲडिशन असेल सबट्रॅक्शन असेल मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल ते पाहिलं आणि त्यानंतर आता आपण पाहिलं रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स
आता तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही आता पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 2.3 ज्यामध्ये की या सर्व प्रकारचे एग्जांपल सर्ववरील सर्व प्रकारचे एग्जांपल आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेले आहेत ते प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व करणार आहात आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला विचारू शकता.